नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपल्या आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची निधी आणि त्याचबरोबर एक पीक विमा हा मंजूर झालेला आहे तर एकंदरीत कोणकोणत्या पिकांसाठी हा पीक विमा मिळणार आहे आणि कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम येईल तर याबद्दल आपण पन सविस्तरपणे जाणून घेणार आहोत एका शासन निर्णयाच्या आधाराने तर तो शासन निर्णय संपूर्णपणे समजून घेण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधिक विनंती चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा आणि व्हिडिओलासुद्धा अवश्य लाईक करा तर जाणून घेऊया की शासन निर्णय पुढील प्रमाणे पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंब्या बहार सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये राज्य हिश्शाची रक्कम विमा कंपनीस वितरित करण्यासाठी मंजुरी देणेबाबत तर मित्रांनो पाहू शकता की हा फळपिकांसाठीचा विमा असून हा आंबिया बहार सन दोन हजार अठरा एकोणीससाठीचा विमा आणि त्याची रक्कम वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आहे जो दिनांक वीस मार्च दोन हजार वीसला निर्गमित करण्यात आलेला आहे तर यानंतर आपण सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आधी प्रस्तावना पाहूया आणि त्यानंतर शासन निर्णय ज्यामध्ये आपल्याला किती रक्कम मिळेल ते दिलेलं आहे तर प्रस्तावना आहे शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण दिल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टीने मदत व्हावी त्यासाठी राज्यात प्राधान्याने पुनर्रचित हवामान आधारित फळपिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊ नये मोठ्या प्रमाणावर उत्पादनांमध्ये घट येते पर्यायाने शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन न मिळाल्याने आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते आणि या सर्व बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना फळपीक नुकसान भरपाई मिळण्यासाठी एक उपाय म्हणून पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना दोन हजार अठरा एकोणीसमध्ये द्राक्ष संत्रा मोसंबी डाळिंब केळी आंबा काजू पेरू आणि लिंबू या नऊ पिकांसाठी जिल्ह्यांमधील महसूल मंडळ हा घटक धरून राबविण्यात आली आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना सन दोन हजार अठरा एकोणीसमध्ये राबविण्यासाठी संदर्भ क्रमांक एकमधील मधील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे या योजनेत सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस आंबिया बहारासाठी सहभागी कंपन्यांनी मागणी केल्यानुसार राज्य हिस्सा अनुदानाची मागणी कृषी आयुक्तालयाने सादर केली आणि त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे तर मित्रांनो आपण शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहूयात तर पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना दोन हजार अठरा एकोणीस आंबिया बहार अंतर्गत कृषी आयुक्तालयाने केलेल्या मागणी अनुसरून अक्षरे दोन कोटी बेचाळीस लाख पंचेचाळीस हजार एक्कावन्न मात्र इतकी रक्कम वितरित करण्यासाठी शासन मान्यता देण्यात आलेली आहे आणि प्रस्तुत भावींवर होणारा खर्च हा खालीलप्रमाणे भागविण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचे जर वर सांगितलेल्या नऊ पिकांपैकी कोणत्याही पिकाचा तुम्ही फळपीक विमा काढला असेल तर लवकरच तुम्हाला या पिकांसाठी विमा हा मिळणार आहे आणि तुम्हाला थेट लाभ बँकेत महाडेबिटी मिळणार आहे तर ही होती एक छोटीशी परंतु महत्त्वाची व्हिडिओ आंबिया बहार पिक विमा योजनेबद्दलची जी फळपिकांवर आधारित होती तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या खालील वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र